विश्रांतीनंतर मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी उरण यांच्या वतीने सेवा सप्ताहानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत रविवारी महाराष्ट्र भूषण डॉ नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी मराठी शाळा पेन्शन पार्क येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उरण येथे आयोजित केलेल्या या शिबिरात 459 नागरिकांचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून यामध्ये त्रिलोचन आय केअरचे सुमेध पाटील यांनी नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, तालुका मोर्चा युवाध्यक्ष शेखर पाटील, तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, उपाध्यक्ष निर्मला घरत, शहर महिला अध्यक्षा संपूर्ण थळी, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, नगरसेविका यास्मिन गॅस, आशा शेलार, जानवी पंडित, स्नेहल कासारे, रजनी कोळी, दमयंती म्हात्रे, फुंडेगाव बूथ अध्यक्ष राकेश घरत, भाजप अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उत्तर रायगड वाहतूक संघटना उरण तालुका उपाध्यक्ष अजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.